नमस्कार, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपलं स्वागत। देशातला यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलाय। केवळ उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतले 7 साखर कारखाने अद्याप ऊस गाळप करतायत। 1 ऑक्टोबर ते 30 एप्रिल अखेर देशातल्या साखर कारखान्यांनी 299 लाख टन साखरेची निर्मिती केली होती। यानंतरच्या एका महिन्यात केवळ 6 लाख टन साखर उत्पादित झाली आहे। 15 मे अखेर देशातील साखर उत्पादन हे 303 लाख टन होतं। 31 मे अखेर यामध्ये केवळ 2 लाख टन साखरेची भर पडत एकूण उत्पादन हे 305 लाख टन इतकं झालंय। येत्या पंधरवड्यात देशातील हंगाम पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे। यंदा सुरुवातीपासूनच साखर उत्पादनात गती होती। प्रत्येक महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 लाख टन साखर जास्त उत्पादित राहिली। मे अखेरपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 लाख टन अतिरिक्त साखर उत्पादित झाली। गेल्या वर्षी याच कालावधीनंतर 270 लाख टन साखरेची निर्मिती देशातल्या कारखान्यांनी केली होती। यामध्ये यंदा 35 लाख टनांची भर पडली आहे। सुरुवातीपासून साखर उत्पादनाचा असलेला वेग हा मे महिन्यात कमी झाला, तर एप्रिलमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर याचा परिणाम देशातल्या साखर निर्मितीवर झाला। उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यातले सर्वच साखर कारखाने झपाट्यानं बंद होत आहेत। मे महिन्यात केवळ 6 लाख टन साखर तयार झाली। उत्तर प्रदेशमध्ये लॉकडाऊनमुळे गुळ उद्योग बंद असल्यानं तिथला ऊस काही कारखान्यांना जातोय। तमिळनाडूमध्येही अगदी नाममात्र स्वरूपात 3 कारखाने सुरू आहेत। जूनच्या पहिल्या आठवड्यात देशातील ऊस गळीत हंगाम संपण्याची चिन्ह दिसत आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन जास्त झालंय। पुढच्या वर्षीच्या म्हणजेच 2021-22 उसाच्या उत्पादनाबाबत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीनं सॅटेलाइट प्रतिमा मिळवण्याचं काम सुरू झालंय। यानंतर उद्योगातल्या तज्ज्ञांची बैठक होऊन पुढच्या वर्षी नक्की गाळपासाठी किती ऊस उपलब्ध असेल यावर विचारमंथन होणार आहे। अंदाज आल्यानंतरच पुढच्या हंगामात काय उपाययोजना कराव्या लागतील यावर चर्चा होईल। ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल। आधुनिक तंत्राची धरली आकाश, नेटाफिम ठिबकने साधला विकास, उत्पन्न भरघोस धान्याची रास, नेटाफिम जाई तिथे लक्ष्मीचा वास, नेटाफिम मुळे झाली प्रगती आज। नेटाफिम जगातील नंबर 1 ठिबक।